शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील 3 दिवसाचा अंदाज देणार आहे. आपण सकाळचा व्हिडिओ हा नेहमीच दीर्घावधीचा असतो, तर संध्याकाळचा व्हिडिओ आपण पुढील 3 दिवसाचा देतो. याचं कारण असं आहे की आपल्याला थोड्या कालावधीमध्ये नेमकी काय घडणार आहे हे सविस्तर कळावं हा आपला उद्देश असतो, आणि त्यामध्ये आपण तापमानाचाही अंदाज घेत असतो. समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर एका पाठीमागे एक अशा प्रकारचे WD येत आहेत, आणि त्यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे. आपण महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर धाराशिवचा दक्षिणी भाग, लातूरचा दक्षिणी भाग, चंद्रपूर, गडचिरोली, थोडं नांदेडचा काही भाग, या ठिकाणी अजूनही ढगाळ परिस्थिती निर्माण होत आहे, परंतु पावसास अनुकूल अशा प्रकारचे हे ढग नाहीत. आपण GFS मॉडेलनुसार उद्या 12 तारखेला उत्तर भारतामध्ये WD प्रभाव आहे. केरळच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण आहे. एक प्रभावी स्वरूपाचा WD उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे. केरळच्या दरम्यान असलेलं पावसाचं क्षेत्र हे कायम आहे. उत्तर भारतात 14 तारखेलाही WD हलक्या स्वरूपात राहणार आहे, मात्र त्याच दरम्यान केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार होतं. याचाच अर्थ पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण जास्त सूक्ष्म अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती बघण्याकरता आपण एक वेगळ्या मॉडेलला सध्या अभ्यासतो. याही मॉडेलने सोलापूर, लातूर आणि धाराशिवच्या दरम्यान दक्षिणेला थोडी ढगाळ परिस्थिती दाखवलेली आहे. बाकी उत्तर भारतामध्ये WD शक्यता वर्तवलेली आहे. 13 तारखेच्या हवामानात उत्तर भारतातला WD राजस्थानपर्यंत सक्रिय राहणार आहे. केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज दिसतो आहे, आणि जेव्हा एक लक्षात ठेवायचं, उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतात जर कमी दाब निर्माण होत असेल तर ते महाराष्ट्रासाठी पावसाची निर्मिती करण्यास पूरक वातावरण आहे. आपण बघतो उत्तर भारतातला WD 14 तारखेला बऱ्यापैकी पुढे सरकणार आहे, पण त्यावेळेस एक हवामानात बदल होतो आहे, आणि तो म्हणजे पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात तयार होत आहे. त्याच वेळेस एक कमी दाबाचं क्षेत्र केरळच्या दरम्यान आहे, आणि या दोघांमध्ये ट्रफ लाईन तयार होऊन हे थोडं भारताकडे म्हणजेच महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. साधारणपणे हे वातावरण महाराष्ट्राकडे सरकताना आपण 16 तारखेला बघतो आहोत, आणि नंतर हे वातावरण काही पाऊसाने महाराष्ट्रात पाऊस देऊ शकेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे. आपण ECMWF AIFSS मॉडेलने या व्हर्जनमध्ये काय बदल आपल्याला दिसतो ते आपण अतिशय जलद गतीने पण बराच पुढचा अंदाज देखील बघणार आहोत. आपण जर साधारणपणे 14 तारखेपर्यंत बघितलं तर उत्तर भारतातला WD उत्तर पूर्व भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात एक ओरिसाच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे, थोडं ते विदर्भापर्यंत सरकत आहे. तर अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण, आणि मला वाटतं हा पहिला कमी दाब पूर्व मोसमामधला तयार होण्याची शक्यता आहे. नंतर हे संपूर्ण वातावरण भलं पूर्वेला सरकून जाईल, परंतु आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, विदर्भ या ठिकाणी चांगल्या प्रकारची गारबीट पुन्हा होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांचे मी अगोदर या ठिकाणी आज आभार मानणार आहे, ते याचसाठी की आपल्या या चॅनलचे 1,40,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, आणि महाराष्ट्रातील नव्हे तर गुजरातचा, मध्य प्रदेशचा, कर्नाटकचा आणि तेलंगणाचा देखील महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये जोही शेतकरी आहे तोही आपल्याला जोडला गेलेला आहे, त्या सर्वांचे मी आभार मानतो. या निमित्ताने आपण महाराष्ट्राच्या मान्सूनच्या काळात गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि कर्नाटकच्या भागात जे महाराष्ट्राला लागून भाग आहेत त्यांचाही अंदाज थोडक्यात समाविष्ट आपण यावर्षी करणार आहोत. आपण आता सुरुवातीला असा अंदाज बघूयात की आपल्याला पुढील 5 दिवस
महाराष्ट्रात कुठेही पावसाची परिस्थिती दिसत नाही, परंतु आपण पुढील 10 दिवसासाठी गेलो तर आपल्याला एक नवीन कमी दाब ओरिसामध्ये तयार होतो. तो छत्तीसगड अगदी नागपूर चंद्रपूरपर्यंत प्रभाव टाकतो आहे, म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पुन्हा एकदा गारपिटीची शक्यता आहे. आपण केवळ पुढील 3 दिवसाचा अंदाज बघणार आहोत, त्यामुळे आपण अजूनही बघतो की थोडंफार वातावरण सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूरच्या दरम्यान ढगाळ परिस्थिती निर्माण होते, परंतु यामध्ये पावसाची क्षमता नाही. आपण अगदी 13 तारखेलाही बघितलं तर महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती राहणार आहे, परंतु यामध्ये 13 तारखेलाही पावसाची क्षमता नाही. 14 तारखेला जरी आपण बघितलं तर थोडं ढगाळ वातावरण विदर्भामध्ये अधिक राहण्याची शक्यता आहे, परंतु एकूणच 12, 13, 14 तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. किमान तापमान नाशिकला 19 अंश तर सोलापूरला कमाल तापमान 27 अंश सेल्शियस पहाटे 5 वाजता उद्या राहण्याची शक्यता आहे. 12 तारखेला दुपारचं जर आपण बघितलं तर कमाल तापमान हे सांगली सोलापूर नांदेड चंद्रपूर अशा अनेक शहरांमध्ये 38 अंश सेल्शियस तापमान होणार आहे. मुंबईला किमान तापमान 28 अंश सेल्शियस राहणार आहे. म्हणजे एकूणच तापमानात आता वाढ दुपारच्या होईल. सूर्यास्त झाल्यानंतर आणि सूर्योदयाच्या अगोदर अजूनही थंडीची लहर जाणवते, कारण उत्तर भारतात जे WD येत आहेत त्यामुळे हा गारवा अजूनही हवेत जाणवतो आहे. 13 तारखेला मात्र आपण हवामानातला पहिला बदल बघतो. उष्णतामान एवढं वाढणार आहे की चंद्रपूर आणि सोलापूरला 39 अंशापर्यंत तापमान वाढणार आहे. मात्र एकूणच आपण जर 17, 18, 19 तारखेला होत असलेलं पावसाळी वातावरण आणि पहिला तयार होणारा कमी दाब यामुळे महाराष्ट्रातील तापमानावर परिणाम होणार आहे, आणि त्यामुळे 14 तारखेनंतर तापमान वाढण्याऐवजी ते कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्च महिन्यात जवळपास 20 तारखेपर्यंत फार कडाक्याचा उन्हाळा आपल्याला जाणवण्याची शक्यता नाही असा अंदाज तयार होतो आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.